ठाणे और मुंबई शहर को जोड़ने वाली ठाणे की कोपरी ब्रिज का काम शुरू किया गया है, इसलिए 19 और 20 नवंबर की रात 11 बजे से सुबह 6 बजे तक यातायात यहां पर बंद रहेगा। ठाणे कोपरी ब्रिज पर गार्डर लगाने का काम किया जा रहा है। करीब 63 मीटर की लंबाई और 110 टन वजन के गार्डर रखे जा रहे हैं। इस रूट से जाने वाले यातायात दूसरी तरफ डाइवर्ट किया गया है, इस वजह से ट्रैफिक जाम की समस्या भी हो सकती है। कोपरी पुल बंद होने की वजह से ठाणे से मुंबई जाने वाले ट्रैफिक पर काफी असर पड़ेगा। पुलिस उपायुक्त ठाणे शहर यातायात विभाग के विनय कुमार राठौर ने बताया है कि कोपरी ब्रिज का काम शुरू किया गया है, इसलिए ट्रैफिक जाम की समस्या जैसे स्थिति से लोगों को बचने की जरूरत है और लोगों से सहायता करने की भी विनती की गई है। आपले माध्यमाने मी नागरिकांना हे आवाहन करेन की आपले जर काही इमर्जन्सी असेल तरच रात्रीच्या वेळेस आपण प्रवास करावा आणि रात्रीचा प्रवास करताना जे इन्स्ट्रक्शन नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहेत डायव्हर्शन पॉइंट्स त्याच्या अनुषंगानेच आपण आपलं ट्रॅव्हल जे आहे ते प्लॅन करावं। भविष्यकाळासाठी किती उपयोगी ठरणार आहे हा संपूर्णपणे कोणाला? आपल्याला माहिती आहे की ट्रेडिशनली कोपरी ब्रिज हा नेहमी नॅरो ब्रिज आहे आणि या ठिकाणी केवळ 2 आणि 2-4 लेन होत्या आणि नाशिक सुरत अहमदाबाद या साईडचे जेवढी हेवी ट्रॅफिक असो किंवा मीडियम आणि लाईट व्हेकल्स असो त्यांच्यासाठी हा फार मोठा बॉटलनेक होता। आता आपण पाहत असाल की जे ऑलरेडी नवा ब्रिज आणि त्याचबरोबर हे ब्रिज ले केल्यानंतर जवळपास दुप्पट क्षमतेने इथून वाहन जे आहे ते वाहनांचं ट्रान्सपोर्टेशन चालू होईल आणि त्यामुळे नक्कीच त्याचा चांगला परिणाम। जवळपास 7 तासाचा हा डायव्हर्शन राहणार आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे 2300 म्हणजे रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आणि ह्या कामासाठी आपण ठाण्यामधून जवळपास तब्बल 200 पोलीस कर्मचारी आणि वॉर्डन्स आणि त्याचबरोबर जवळपास 30-40 अधिकारी आपण या कामकाजासाठी नेमलेले आहे। उद्या देखील अशीच परिस्थिती गर्डर टाकण्याचं काम बरोबर आहे। एकूण 7 गर्डर्स इथे लागणार आहेत आणि त्यापैकी 3 गर्डर्स आज रात्री आणि 4 गर्डर्स उद्या रात्री आपण इथं ले डाऊन करणार आहे आणि त्या अनुषंगाने आज जी ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे तीच व्यवस्था उद्या सुधारणार आहे।